कराड चिपळूण राज्य महामार्गावर राममळा ते संगमनगर दरम्यान एका कारवरती झाड कोसळले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजत आहे। कारच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। चिपळूणहून कराडच्या दिशेने निघालेली गोवा पासिंग कार या गाडीवर कराड चिपळूण रस्त्यालगत असलेले झाड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। यामुळे काही काळ कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद होता, मात्र झाड पडलेले कार आणि झाड हे बाजूला काढल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला। यामुळे वारा पाऊस असलेल्या रस्त्यालगतचे झाड कोसळल्याचे प्रमाण देखील वाढत आहे। संगमनगर ते घाटमाता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्याच्या लगत आहेत आणि ही झाडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। धोकादायक परिस्थितीमध्ये असलेले झाडं ही पावसाळ्यामध्ये पडली जातात आणि त्यामुळे असे अपघात होत असल्याचं एकंदरीतच ग्रामस्थांकडून आरोप केला जात आहे।